हे माहित आहे का काही लोकांना चष्मा का लागतो कारण त्यांना दूरच्या वस्तू वर्तमानपत्र व पुस्तकातील अक्षर स्पष्ट दिसत नाही चष्मा लावला की त्या स्पष्ट दिसतात आपल्याला डोळ्यांनी कसे दिसते प्रकाश किरण वस्तूंवर पडतात ते परावर्तित होऊन डोळ्यात शिरतात डोळ्यातील भिंगातून प्रकाश किरण आत शिरतात भिंग किरणांना डोळ्याच्या आतील पडद्यावर म्हणजेच दृष्टीपटलावर केंद्रित करते यामुळे दृष्टीपटलावर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते दृष्टीपटलावरील पेशी उत्तेजित होऊन विद्युत संकेत मेंदूकडे पाठवतात मेंदू या संकेताचे अर्थ लावतो आणि आपण पदार्थ अक्षर पाहू शकतो काहींना जवळच दिसत नाही तर काहींना दूरवरच्या वस्तू असं का होतं पाहूया पुढील व्हिडिओत